माझं नाव ॲडव्होकेट एकनाथ भानुदास सुगावकर. गेल्या 29 वर्षापासून मी शिवाजीनगर कोर्टामध्ये फौजदारी, दिवाणी आणि कौटुंबिक न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करतो. हल्ली प्रत्येक व्यक्तीला मृत्यूपत्र करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे, कारण का लिटिगेशन वाढलेले आहेत आणि लोकांनी प्रॉपर्टी जमा केल्यानंतर त्यांच्या हयातीनंतर आपल्या मिळकतीचे म्हणजे जंगम मिळकत त्याचप्रमाणे स्थावर मिळकत यांची विल्हेवाट आपल्या इच्छेप्रमाणे व्हावी म्हणून मृत्यूपत्र म्हणजेच इच्छापत्र करणं अतिशय गरजेचं आहे. मृत्यूपत्र करताना मिळकतीचे दोन प्रकार असतात, एक वडिलोपार्जित मिळकत आणि एक स्वकष्टार्जित मिळकत. वडिलोपार्जित मिळकतीचं मृत्यूपत्र करता येत नाही, कारण का ती सामुदायिक असते. इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वकष्टार्जित जे मिळकत असते त्याचं मृत्यूपत्र तयार करता येतं. मिळकत त्याच्या नावाने असायला पाहिजे, तो संज्ञान असायला पाहिजे. त्याचप्रमाणे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक परिस्थिती अतिशय चांगली पाहिजे. आणि ज्या मिळकतीचं मृत्यूपत्र करायचं आहे ती मिळकत त्यांच्या ताब्यात असायला पाहिजे आणि कागदोपत्री सरकारी दप्तरी त्यांचं नाव असायला पाहिजे. भारतातील ज्येष्ठ नागरिक जवळजवळ 70 ते 75% लोक मृत्यूपत्र करतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या हयातीनंतर आपल्या मिळकतीची विल्हेवाट व्यवस्थित व्हावी आणि कुठल्या प्रकारचं लिटिगेशन होऊ नये प्रॉपर्टीच्या संदर्भात म्हणून मृत्यूपत्र करणं गरजेचं आहे. कंपल्सरी नाही परंतु गरजेचं आहे. मृत्यूपत्र मगाशी सांगितल्याप्रमाणे सबरजिस्ट्रार पुढे नोंदवायची काही गरज नसते, साध्या पेपरवर सुद्धा मृत्यूपत्र करता येतं. परंतु मृत्यूपत्र केल्यानंतर तर समोरच्या पार्टीनं जर चॅलेंज केलं तर मृत्यूपत्र कायदेशीर नोंदवलेलं बरोबर असतं ते करायला पाहिजे. मृत्यूपत्र नोंदवताना डॉक्टरांचं सर्टिफिकेट लागतं. त्या सर्टिफिकेटमध्ये मृत्यूपत्री करणारी व्यक्ती मानसिक व शारीरिक सुस्थितीत आहे, त्याचप्रमाणे दोन साक्षीदार लागतात. त्याचप्रमाणे ज्या प्रॉपर्टीचं मिळकतीचं मृत्यूपत्र करायचं आहे त्या प्रॉपर्टीचा उतारा किंवा मालकीचा कागद लागतो आणि दोन साक्षीदाराच्या सह्या, डॉक्टरांची सर्टिफिकेट की त्याची मानसिक आणि शारीरिक परिस्थिती चांगली आहे आणि अशा पद्धतीनं मृत्यूपत्र तयार करून ते सबरजिस्ट्रारच्या पुढे नोंदवले जाते. स्वतः बनवलं तर ग्राह्य धरलं जातं, परंतु जर समोरच्या माणसाने किंवा मिळकतीच्या संदर्भात कुणी जर ऑब्जेक्शन घेतलं किंवा लिटिगेशन झालं तर मृत्यूपत्र रजिस्टर असल्यानं त्याला कायदेशीर महत्त्व असतं. जर बळजबरीनं किंवा फ्रॉडनी किंवा काहीतरी आमिष दाखवून जर मृत्यूपत्र तयार केलं तर त्याच्या संदर्भामध्ये झालेलं मृत्यूपत्र रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनमध्ये दावा दाखल करून मृत्यूपत्र रद्द करता येतं. पुण्यामध्ये आमच्या नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या जवळजवळ 170 शाखा आहेत, 15,000 सभासद आहेत. पुण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या गार्डन्स आहेत त्या ठिकाणी सकाळी 6:30 ते 7:30 या काळामध्ये योग शिक्षण दिलं जातं आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त 75% लोक ज्येष्ठ असतात. त्यांना मृत्यूपत्राच्या संदर्भामध्ये आम्ही जनजागृती करतो, व्याख्यानं देतो, त्यांना माहिती देतो. अगदी म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण कष्टाने मिळवलेली मिळकत आपल्या हयातीनंतर आपल्या मुलांना किंवा आपल्या पत्नीला किंवा नातेवाईकाला किंवा हितचिंतकाला व्यवस्थितपणे वाटप झाली पाहिजे आणि त्यांचा उपयोग त्यांना घेता यायला पाहिजे म्हणून ते अतिशय गरजेचं आहे.